नमस्कार, कसे आहात सगळे? फूड ट्रॅव्हल आणि बरंच काही यामध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण करणार आहोत फणसाची भाजी. तर आज आम्ही आमच्या घरापासून अगदी जवळ एक गाव आहे तिकडे ताजा फणस घेण्यासाठी आलेलो आहे. तर बघू शकता झाडाला खूप असे फणस देखील आलेले आहेत. इकडे खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडे आहेत. इकडे लिंबूचं देखील झाड आहे, पाहू शकता. तर आता आम्ही कवळी फणस काढणार आहोत. भाजीसाठी कवळी फणसच वापरली जाते. आम्ही फणस काढलेली आहे. आता आपण फणसाचे तुकडे करून कुकरला 3 ते 4 शिट्ट्या करून घेतलेले आहेत. फणसाची भाजी करताना नेहमी आपल्या हाताला तेल लावावे, जेणेकरून फणसाचं जे चीक असतं ते आपल्या हाताला चिकटणार नाही. फणस उकडवून घेतल्यामुळे फणसाचे साल देखील सहज निघते. तर आता आपण एक एक करून सगळेच साल काढून घेऊया. अशा प्रकारे आपले फणसाचे साल काढून झालेले आहेत. तर आता एक एक करून आपण त्यांना कुस्करून घेऊया. चला तर आपण पाहूया यासाठी लागणारं साहित्य. कवळी फणस, 1 वाटी बारीक चिरलेला कांदा, मोहरी, 6 ते 7 बारीक चिरलेल्या मिरच्या, कढीपत्ता, लाल तिखट, घरगुती मसाला, हळद, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर व तेल. सर्वप्रथम गॅस ऑन करून त्यावरती कढई ठेवूया व त्यामध्ये तेल घालून तेल गरम करून घेऊया. तेल गरम झाले की त्यामध्ये आपण मोहरी टाकूया. मोहरी तडतडली की त्यामध्ये मिरची, कढीपत्ता, एक वाटी बारीक चिरलेला कांदा साधारण फ्राय करून घ्यायचा आहे. त्यामध्ये हळद, लाल तिखट व घरगुती मसाला घालून सर्व मसाले फ्राय करून घ्यायचे आहेत. आता आपण याच्यामध्ये भाजी ॲड करूया. यामध्ये चवीनुसार मीठ टाकून पुन्हा एकदा भाजी मिक्स करून घेऊया. भाजीवरती झाकण ठेवून गॅसची फ्लेम मीडियम करून 5 ते 6 मिनिटांसाठी भाजी शिजायला ठेवूया. अशा प्रकारे आपली फणसाची भाजी तयार झालेली आहे. तिला आपण सर्विंग डिशमध्ये काढून सर्व करून घेऊया. आपली कवळ्या फणसाची भाजी इथे तयार आहे.